वांग्याचा मग कोणताही प्रकार असो तो सगळ्यांना आवडतो, पण आज आपण जे बनवलेलं आहे वांग्याचं भरीत ते सुद्धा वेगळ्या पद्धतीचं. हे जे वांग्याचं भरीत आहे ते मी सिंहगडावरती स्पेशल असणारं वांग्याचं भरीत बनवलेलं आहे. हे तुम्हालाही आवडेल तर नक्की बनवून बघा. कसं बनवलं व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा. अनोखी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण जी रेसिपी बनवणार आहे ती आहे सिंहगड स्पेशल वांग्याचं भरीत. या अगोदर आपण वांग्याचे वेगवेगळे भरीत किंवा वांग्याचे वेगवेगळे प्रकार केले. महाराष्ट्रीयन पद्धतीने वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते सुद्धा पाहिलेलं आहे आणि खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत कसं बनवतात तेही पाहिलेलं आहे. आजचं आपलं जे आहे ते सिंहगड स्पेशल आहे, थोडंसं वेगळं आहे आणि चवीला सुद्धा खूप छान आहे, तुम्हाला सुद्धा आवडेल. मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते पाहणार आहे. ते बनवण्यासाठी मी ते 3 वांगे घेतलेले आहेत हिरवी, अशा पद्धतीची घेऊ शकता किंवा अशा पद्धतीच्या वांग्याचं सुद्धा भरीत बनवू शकता. मला हिरवी वांगी थोडी जास्त होते माझ्याकडे म्हणून ह्या वांग्याचं बनवते. आता ही वांगी पहिले आपल्याला देठ काढून घ्यायची आणि त्याचे भाग करून घ्यायचे. एक तर तुम्ही अर्धे अर्धे भाग करून घेऊ शकता. मी एका वांग्याचे 4 भाग करणार आहे जेणेकरून वांगं पुढे कच्चं राहणार नाही. आपलं जे आपण भरीत बनवतो ते थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे आणि याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, पण व्हिडिओ कुठेही स्किप न करता लास्टपर्यंत बघत राहा. त्याचे देठ पण काढून घ्यायचे आणि छोटे छोटे भाग करून घ्यायचे. आता ही वांगी आपण व्यवस्थित कापून घेतली, स्वच्छ मी धुवून घेतली आणि पुसूनसुद्धा घेतली. आता तेल मी गरम करा ठेवलेलं आहे जेणेकरून ह्या तेलामधून आपल्याला ही वांगी तळून काढायची आहेत. पण मीडियम गॅसवरती वांगी ही आपल्याला तळायची आहे जेणेकरून आतमध्ये सुद्धा कच्ची राहिली नाही पाहिजे, वांगी शिजली पाहिजे. आपण जेव्हा नॉर्मली भरीत बनवतो तेव्हा आपण वांगं गॅसवरती भाजून घेतो किंवा गावी चुलीवरती आरामध्ये असं भाजून घेतो, तर आपण हे भाजत नाही आहे. हे आपली ही वेगळं म्हणजे आपण ह्या तेलामध्ये तळून घेतो आहे. छान असा लालसर कलर येऊन द्यायचा. मीडियम गॅसवर ठेवलं की वांगी छान शिजतात, म्हणजे भरीत बनवायला छान लागतं आणि चवीलासुद्धा मस्त लागतं. आता वांग्यांचा कलर चेंज झालेला आहे, लालसरही वांगी झालेली आहेत. पूर्णपणे तेल काढून घ्यायचं, एखाद्या प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आणि हिरव्या वांग्याचं भरीत आहे ना चवीला खूप छान लागतं, तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. तेल पूर्ण गाळायचं झाऱ्यामध्ये आणि मग घ्यायचं जेणेकरून जास्त तेल राहिलं नाही पाहिजे. सगळी वांगी आपण आता तळून घेतलेली आहेत, आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत. वांगी आता पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता ह्या वांग्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत. जर वांगी व्यवस्थित नाही तळली तर साल व्यवस्थित निघणार नाही. ही वांगी छान तळली गेलेली आहे त्यामुळे त्याची साल व्यवस्थित निघून येते बघा. अशा पद्धतीने वांग्याची सगळे आपण साले काढून घेऊया. मी साल काढलेलं वांगं थोडंसं असं प्रेस करून पाहिलं तर छान पटकन असं पुन्हासारखं होतंय, म्हणजे वांगी छान शिजली गेलेली आहेत. अशा पद्धतीने आपण सगळ्या वांग्यांच्या साले काढून घ्यायचे आहेत आणि मॅश करून आपल्याला घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हाताने मॅश होतं किंवा मॅशरनेसुद्धा तुम्ही मॅश करून घेऊ शकता. सालीसही ठेवलं तर मग हातानेसुद्धा मध्ये मध्ये लागतं, म्हणून वरची साल काढून घ्यायची, म्हणजे भरीत खायला छान लागतं. किती सॉफ्ट झालेलं आहे. आता सगळी वांगे आपल्याला छान अशी मॅश करून घेतलेली आहेत. आता कसं बनवायचं ते पाहणार आहे. गॅसवरती कढई ठेवलेले आहे, 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल कडकडीत असं छान गरम होऊन द्यायचं आहे. तेलसुद्धा गरम झालेलं आहे. अर्धा चमचा जिरे घेतलेले, जिरे तेलामध्ये छान असे फुलू द्यायचे आहेत. खूप सोपी पद्धत आहे आणि चवीलासुद्धा खूप छान आहे. 8 ते 9 पाकळ्या लसूण मी ठेचून घेतलेला आहे. थोडासा लसूण ह्या भाजीला जास्त टाकायचा म्हणजे चवीला मस्त लागते. लसूणचा कलर लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. लसूणचा कलर आता चेंज झालेला आहे. आता बाकीचं साहित्य ॲड करायचं आहे. भरीतसाठी कधी पण कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं, त्यावेळी भरीत चांगलं लागतं. मीडियम साईजचे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता हा कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे. कांदाही तेलामध्ये छान भाजून झालेला आहे. लसूण सगळ्याचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे तो म्हणजे टोमॅटो. टोमॅटो कधीही एकदम बारीक चिरून घ्यायचा आणि ह्या मसाल्यासोबत भाजून घ्यायचं आहे.
थोड़ा मैश होईपर्यंत आपल्याला हा टमाटा परतवून घ्यायचा आहे. आपले महाराष्ट्रामध्ये वांगं म्हटलं की सगळ्यांना आवडतं, कारण अशी ताजी ताजी वांगी जर कुठे मार्केटमध्ये दिसली पटकन घ्यायची इच्छा होते. त्यापासून भरलेलं वांगं किंवा सुकट भरलेलं वांगं अशा वेगवेगळ्या रेसिपी केलेल्या आहेत. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहे. नक्की बघा कशा पद्धतीने बनवले आहेत वांग्यांचे प्रकार. आता हे टोमॅटोसुद्धा छान असा परतून झाला किंवा भाजून झालेला आहे. आता आपण हळद घेतलेली आहे 1/2 चमचा आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. तुमच्याकडे हा मसाला नसेल, तुमचा घरगुती वापरातला मसाला तुम्ही वापरू शकता, तरीही वांग्याचं भरीत खूप छान होतं. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं. खूप सोपी पद्धत आहे भरीत बनवण्याची, तुम्हीसुद्धा ट्राय तर करा, खूप छान आणि मस्त लागतं. आता सगळं परतवून झालं की मसालासुद्धा आता भाजून झाला की मग आपण जे मॅश केलेलं वांगं होतं ते ॲड करायचं आहे. यावेळी गॅसची फ्लेम मात्र लो ठेवायची आणि हे सगळे एकजीव करून घ्यायचं तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. सर्व मिक्स करून झालं की मग लास्टला आपण टाकणार ती म्हणजे बारीक चिरलेली कोथिंबीर, म्हणजे चवीला अजून छान होणार आहे. तर हे तुम्ही टिफिनलासुद्धा नेऊ शकता. हे वांग्याचं जे भरीत आहे ते वेगळ्या पद्धतीचं केलेलं आहे, जे तुम्हालाही आवडेल. अगदी गरमागरम ज्वारीची भाकरी किंवा पोळीबरोबर तुम्ही खाऊ शकता, ह्याचा आस्वाद घेऊ शकता. ते सुंदर भरीत झालेलं आहे. बघा कसं वाटतं हे सिंहगडावरचं बनवलेलं वांग्याचं भरीत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आपलं गरमागरम वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. हे भरीत तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप चवीला मस्त लागतं. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छोटीशी कमेंट करा. असंच आपण पुन्हा भेटूया अशीच एखादी वेगळी रेसिपी घेऊन. तोपर्यंत गुड बाय.